श्री कृष्णानं आपल्या अवखळपणानं गवळणींना खूप त्रास दिला. कधी दही दूध लोणी चोरून खा, तर कधी पाणवठ्याला जाणाऱ्या गवळणींचा घडाफोड, कधी राधेची वाट अडव, तर कधी गवळणींची वस्त्रच लपवून ठेव, अशा नानाविध प्रकारे या कृष्णानं गवळणींना त्रास दिला खरा. पण गवळणींनी वेळप्रसंगी त्याची तक्रार केली, तीही लटकेपणानं, कारण त्यांचं या कान्ह्यावर अत्यंत प्रेम होतं. अहो, किती म्हणून काय विचारता? एकदा कान्हा आपल्या सवंगड्यांसह यमुने तीरी खेळत असताना त्याचा चेंडू यमुनेच्या डोहात जाऊन पडला, आणि हे कळताच आपलं सर्वस्व हरवल्याचं दुःख त्या साऱ्या गवळणींना झालं. गोकुळातली गाई वासरं सुद्धा हंबरू लागली. एवढंच काय, सारे गोकुळवासी वियोगानं त्या दुःखात बुडून गेले.